मला असं वाटतं की आजच्या सध्याच्या परिस्थितीप्रमाणे बीजेपीचा जे आहे पूर्वीचा सांगा रे तेच येतील सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा हे सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यात आणि हे प्रश्न सध्या सध्याचं सरकार सोडवत आहे खंबीरपणे तोंड देत आहे तूर्ती पुणे मुंबईला जाण्याऐवजी बिदरुन येते आमचे लोक दहा टक्के त्या रेल्वेमध्ये बसू शकत नाहीत करणारा माणूस कर्तबार असायला पाहिजे कदाचित मताधिक्य कमी होईल श्रंगारे हे शंभर टक्के येतील असं मला वाटतंय कोण होईल लातूरचा खासदार हा लातूरचा बीजेपीचा होत काय वाटतंय काँग्रेसची सत्ता येईल काँग्रेसची हे सत्ता येईल सत्ता मोदी येणार आहे शंभर टक्के मोदी येणार आहे पस्तीस चाळीस हजार निवडून येते काही विकास काम झालीत का हा जागेत ना भयंकर जागेत असा आहे की कुणी काही येणार कोणता काही येणार की फक्त भाऊ आमचा सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे तो पाण्याचा प्रश्न सोडून ही सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तुझा खासदार हा एकशे टक्का भाजपचाच होईल पण आता यावेळेस मग जिल्ह्यात परिवर्तन होईल असं वाटतं निश्चित होईल कमी जास्त होईल पण शंभर टक्के एकशे एक टक्के बीजेपीचा खासदार निवडणूक येणार म्हणजे येणार नमस्कार मी प्रवीण सरोसे लोकसभेच्या निवडणुकीत मतदारसंघातील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघामध्ये खासदार आपण बघितलं नाही पंतप्रधान कोण होणार नरेंद्र मोदी की राहुल गांधी गल्ली पासून ते दिल्ली कोणाचं आहे करत आतापर्यंत काय केलं तर आता के करणारी मतदारांना कोणत्या प्रश्नांना जावं लागतंय सामोरं मतदारांचे कोणते सुटले प्रश्न आणि कोण आहे त्यांच्या डोक्यात उमेदवार आता तर आपण काय सांगू शकत नाही गेल्या निवडणुकीत निवडून दिलेले उमेदवार त्याच पक्षात आहेत ना आले तर आपल्याला काय देत देत नाहीत या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात लेट्स रिपोर्ट मध्ये महाराष्ट्र हा विशेष शो विसरू नका मराठीवर लोकसभा निवडणुकीची रणदुमाळी सुरू झाली असून तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी आता प्रचार देखील सुरू झाला आहे आणि अत्यंत जोमात सुरू आहेत त्यापूर्वी आपण आलो आहोत लातूर जिल्ह्यामध्ये नेमका कोण होणार लातूर जिल्ह्याचा खासदार या प्रभागातील समस्या संपल्या या मतदारसंघातली समस्या आजही कायम आहेत का सुटलेल्या आहेत हेच जाणून घेण्यासाठी आपण थेट मतदारांपर्यंत जाणार आहोत आणि त्यांनाच विचारणार आहोत की कुठल्या समस्या सुटल्या आणि कोण होऊ शकतो खासदार आणि कोणाचा आहे वार चला तर मग जाणून घेऊयात दादा काय वाटतं कोण खासदार होईल मला असं वाटतं की आजच्या सध्याच्या परिस्थितीप्रमाणे बी जे पीचा आहे अजपूर्वीचा संगारे तेच येतील पण अलीकड काँग्रेसनी लिंगायताला उभा केलाय आणि बऱ्यापैकी लिंगायताच मतदान मध्ये आहे तसं लिंगायत समाजातले काही सगळेच काही आता काँग्रेसचे राहिले नाहीत हे शिवराज पाटाच्या शेवटचे इलेक्शन पण ते त्यांच्या बरोबर होते पण त्यांच्या प त्यांची पडझड झाल्यानंतर आणि पुन्हा मोदीचा उदय झाल्यापासून या भागामध्ये बी जे पीचं चांगल्यापैकी वातावरण या ठिकाणी आहे आणि मागच्या वेळेस चांगल्या खूप दोन लाख काहीतरी आले होते कदाचित मताधिक्य कमी होईल पण श्रंगार हे शंभर टक्के येतील असं मला वाटत आहे बाबा तुम्हाला विचारायचं गेल्या अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्या असेल काय वाटतं मतदारसंघाचा विकास झालाय किंवा काही प्रश्न प्रलंबित आहेत प्रश्न तर आता बरेचसे प्रलंबित आहेत आता सध्या विकास ह्या पाच वर्षात झालेला आहे पाच म्हणजे रोड नव्हता जो नॅशनल हायवे झालेले आहेत बरेचसे मॅ मॅक्झिमम आणि बरेचसे हॉस्पिटलचे सुद्धा मान्यता दिलेली आहे इथं असं रेल्वे कोच झालं कोच फॅक्टरी झाल्या परंतु ते अगोदर झालेले थोडेसे काळाच्या मला वाटते काँग्रेसचा बाले किल्ला होता पण गेले दोन टर्म आता इथं भाजपची सत्ता आहे आणि पुन्हा एकदा आता भाजपने तेवढ्या ताकदीशी उमेदवाराला संधी दिलेली आहे काय वाटतं यावेळेस परिवर्तन होईल कि आहे तेच पुन्हा एकदा भाजपची सत्ता राहील सध्या बीजेपीच या ठिकाणी या कॉन्स्टिट्युशन मध्ये मला चित्र दिसतंय याचा अनेक कारण यार आता तसे विलासरावजीचा मी खास कार्यकर्ता होतो विलासरावजी जवळपास दहा आठ नऊ वर्ष मुख्यमंत्री होते त्याच्या अगोदर वीस पंचवीस वर्षापासून ते हे आहेत पाटील साहेब याच्यामध्ये चांगल्याच पदावर राहिले होते अमित भैया हे मात्र दहा पंधरा वर्ष झाला आता आमदार आहे पण साधा त्याने प्रत्येक इलेक्शनमध्ये विशेषतः लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याचे फूर मोठा म्हणजे तरी रेल्वेनं पाणी या ठिकाणी आलं आहे कदाचित आपला माहीत असेल आणि ह्या सगळ्यांनी आश्वास दिले किंवा उजनीचं पाणी आम्ही शंभर टक्के देऊ उजनीचं पाणी देऊ उजनीचं पाणी तर दिलं नाहीच आहे साधा त्यांच्या कक्षेमध्ये कुणाचाही विरोध नसताना हा जो मेन रोड आहे आपला लातूर बार्शी मार्गे कोणतं ते हायवे नाही नाही बार्शी मार्गे तेमूर नाही हा छोटासा फार हे नाही फार असं हे करू शकलं नाही मुख्यमंत्री असताना सुद्धा आहे किंवा नंतर अमित भाई म्हणजे आम्ही आल्याबरोबर हे करू त्यांनी हे काही केले का नाही आणि त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये थोडस विलासराव होते त्यावेळेस एक खूप चांगला एक आम्हाला आधार व्हायचा मग गोपीनाथराव आमचे चांगले मित्र होते गोपीनाथराव आणि हे असते हे दोघे मराठवाड्याला खेचून आणण्याची क्षमता असले हे दोन नेते दुर्दैवाने हे दोन्ही गेले पण खऱ्या अर्थानं गावचा जो विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही आता रिसेंट उदाहरण तर हे अकरा जे डॅम आहेत मराठवाड्यातले त्यांचं एक हे करण्याचं ह्या यांनी निर्णय घेतला होता बी जे पी गव्हर्मेंटनं परत यांची जे आघाडीचं सरकार आहे त्यांनी तो फंड वळविला तिकडं म्हणजे पाणी आम्हाला काही मिळाला नाहीच आता हे गव्हर्नमेंट आले तर त्यांनी पुन्हा तो कार्यक्रम आपल्या हाती घेतलेला म्हणजे एकंदरीत या ठिकाणचे जे प्रश्न आहेत या प्रश्नाच्या अनुषंगानं सध्या असलेली ही जी मंडळी आहेत मी कुठल्याही पक्षाचा मी अधिकृत कालही नव्हतो काँग्रेसचा नव्हतो सभासद आजही भाजपचा सभासद नाही एक थर्ड पर्सन तटस्थ नागरिक म्हणून मला जे जे वाटत आम्ही झोकून काम केलं या ठिकाणी के। आता बीजेपी मध्ये मी आहे मी झोकून काम करत नाही काय आता समोरचा हा काळगे आहे माझा विद्यार्थी येतो बर का म्हणजे म्हणजे काही बाबती म्हणजे पण मी जरी काळ विद्यार्थी असले त्याच्याबद्दल सहानुभूत आहे त्याचे एक चांगला उत्कृष्ट डॉक्टर आहे या क्षेत्रामध्ये त्याचं नाव आहे काय माझ्या दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन त्यांनीच केलेलं आहे <laughs> <laughs> एक विद्यार्थी आहात म्हणजे तुम्ही सांगू शकता की आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे जिल्ह्याच्या विकासा दृष्टीनं हा काय करू शकेल असं मला वाटत नाही एकंदर देश पातळीच वातावरण जर पाहत भाजप आणि समजा या ठिकाणी काळजी आलेही तिथं जाऊन काय करू शकणार आहेत म्हणजे आमच्या जिल्ह्याचा जो विकास व्हायला पाहिजे हे रोडचे काम असतील पाण्याचे प्रश्न असतील शहरामध्ये तुम्ही जर फेरफटका मारला हे समोरचा रोड चांगला दिसतो पंधरा वीस वर्ष हे मुख्यमंत्री होते हे आमदार होते कि तुम्हाला खड्डे <laughs> शहराचा तुम्ही तज्ञ आहात तुम्हाला विचारायला आवडल की जातीय समीकरण इथं बदलले जातात आरक्षित मतदारसंघ आहे तर यामुळे कुठेतरी विकासाला फटका बसणं किंवा विकासाला खिळ बसणं असं काही वाटतं तुम्हाला यापूर्वीचे दहा वर्ष खासदार असणारे श्रंगराई साहेब जरी दोन टर्म निवडून आलेले असले त्यांना केंद्रामध्ये काय स्थान दिलेलं आहे येणारी रेल्वे लातूर ते पुणे मुंबईला जाण्याऐवजी बिदर होऊन येते आमचे लोक दहा टक्के त्या रेल्वेमध्ये बसू शकत नाहीत करणारा माणूस कर्तबार असायला पाहिजे काळगे साहेब जे आहेत ते डॉक्टर आहेत अनेक लोकांना दृष्टी दिली बरेच लोक आमचे पक्षकार वगैरे चर्चा करतात दोन अडीचशे लाख लोकांना त्यांनी दृष्टी दिलेली आहे मग ही व्ह्यू अडीचशे दोन अडीच लाख लोक कुणाला तरी सांगत असतील ना जसे माझे सहकारी माझे सहकारी त्याच्या अनुषंगाने प्रश्न सांगितलं की माझा ते विद्यार्थी आहेत त्यांनी हा विद्यार्थी म्हणून माझं त्यांच्याविषयी प्रेम आहे ते चांगले डॉक्टर आहेत माझे डोळे बदललेत त्यांनी जरी त्याच्याविषयी काही बोलले असले पण शेवटी दृष्टी आहे कुठतरी विचार करावा लागेल विकास होईल न होईल अंकुश तरी ठेवायला एक गरज आहे आज लोकशाही आहे का नाही दिसना आमचं ज्या माणसानं पाणी बंद केलं अजितदादानी पाणी प्यायला दिलं नाही त्याच्यावर उपमुख्यमंत्री म्हणून मन खुर्चीवर बसविता हे उभे पक्ष फोडले कुठेतरी जोडले इतिहासात यापूर्वी झाले का झालेलं नाहीये म्हणून यावेळेला मला असं वाटतंय काळगे साहेब शंभर टक्के निवडून येतील काँग्रेसचा बाले किल्ला होता पण गेली दोन टर्म मध्ये भाजपची सत्ता आहे आता मोदींनी पुन्हा एकदा सभा घेतलीये काय वाटतं परिवर्तन होईल का आणि अमित देशमुखांनी पण आता ताकद लावली आहे काँग्रेसला पुन्हा बळकटी करण्यासाठी वाटतंय काळगे निवडून येते मला काय वाटत बीजेपी जी काय सरकार मजबूती करण तिघांचं आहे जे कोण तीन आहे तुम्हालाही माहिती यांचा दबाव आहे दबाव मुळे हे करत नाहीत ह्या दोन तीन दिवसात ओपन बोलायलेत लोक आम्ही चार दिवसापूर्वी पण बोलू शकत नाहीत पण आज बाहेर कुठेही बोलायलेत लोक त्यांच्या लक्षात आले अजून दोन दिवसात फरक होईल पण मला असं वाटतं की मनोमन मी कुठल्याही पक्षाचं नाही मी बाबा आमटे बाबा आढाव किंवा भारत जोडो आता लिगल सेलचा चा लिगल अॅडवायझर आहे भाजप विरोधी आहे सध्या मला कुठल्या पक्षाची देणं घेणं नाही पण लोकशाही आहे ही जिवंत राहिली पाहिजे लोकशाही काल होती की बाबा ह्या सगळ्या प्रश्ना आहेतच हे अंतर्गत प्रश्न हे गौण आहेत परंतु देशाची सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा हे सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यात आणि हे प्रश्न सध्या सध्याच सरकार सोडवत आहे खंबीरपणे तोंड देत आहे म्हणून आम्हाला हे सरकार सर्वसामान्य नागरिक म्हणून काय वाटतं देशात मोदींची लाट आहे की राहुल गांधी पंतप्रधान होते माझं मत आहे राहुल गांधीने जरी मोदी जरी पंतप्रधान पुण्याही झाले पण देशाच्या ह्याच्यामध्ये फक्त गवगवा जास्त आहे नुसता नुसता ओदो उदो, उदो। वास्तविक देशामध्ये संरक्षण खात्यामध्ये सुद्धा किंवा देशाच्या संरक्षण सुद्धा सीमा संरक्षण सुद्धा जास्त सुधारणा झालेली नाही नुसता प्रोपोगंड आहे म्हणून नुसतं हे भंपक गप्पा मारे चालते त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे किंवा इथं मूलभूत काम करणारे माणसं पाहिजे आणि शेतकऱ्याचा प्रश्न मजुराचा प्रश्न विद्यार्थ्याचा प्रश्न कर्मचाऱ्याचा प्रश्न मजुरीचा प्रश्न किंवा सरकारी कर्मचाऱ्याचा नोकऱ्याचा प्रश्न हा प्रश्न कोर्टा दिन को या नावाखाली उघड लांबून जातो कोणाला नोकऱ्या दिलं नाही काय नाही नुसत्या जाहिराती करायच्या पुन्हा नुसता जाहिरात रे सरकार चालू नुसता जाहिरात बाजूरी हे सरकार चालू आहे आणि फोडा जोडा काही करा कुणी कुठलंही करा काही करा निषेध बाळगायचा नाही फक्त सत्ता आपली आणा हे एक धोरण अतिशय वाईट आहे लोकशाही दक्षकरता फार वाईट धोरण आहे बाबा मला परत एक प्रामुख्याने एक प्रश्न विचारायचा रस्ते विकास झाले म्हटलं पण जो पाण्याचा प्रश्न आजही दुष्काळी जिल्हा म्हणून बघितला मला सांगतो अनेक वर्षापासून आहे आता अलीकडे हे वॉटर ग्रीड यांनी आता बंद पण आता चालू केलेलं आहे किमान पिण्याच्या पाण्यासाठी तरी आम्हाला फारसं काही अडचण येईल असं वाटत नाही बा इरिगेशन साठी या भागात मोठ्या नद्या नाहीतच आहेत आहे तेव्हा उपलब्ध फक्त उजनीचा डॅम आहे बाकी छोटे मोठे आहेत नेते निवडणुकीपूर्वी आश्वासनं देतात गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न पाहतो पक्षाचे पक पक मी पाहतो कम्युनिस्ट मी कम्युनिस्टचा नेत्र आहे कम्युनिस्ट असो भाजप असो जनता दल असो काँग्रेसवाली गप्पा मारण्यामध्ये मा त्यांचा हात कोणी धरणार नाही एक राजकारण ऑल पॉलिटी असेल असं वाटतं पण सध्याच्या याच्यामध्ये काहीतरी काम व्हायलाय हे दिसायला लोकांना म्हणून आशा आहे बाकी काही फारस आता वर्षात काही झालं नाही आता काहीतरी व्हायलाय म्हणून आम्ही आशावादी आहोत वाक्य बाबा काय वाटतं आणखी कुठले प्रामुख्याने प्रश्न सोडले गेले पाहिजे जिल्ह्याच्या विकासाचा नाही जिल्ह्याच्या विकासाचा हे प्रश्न मी सांगितलं दोनच प्रश्न तुम्हाला सांगितले तेच महत्त्वाचे जास्त प्रश्न आहेत सुरक्षा जास्त याच्यापेक्षा आपल्या जिल्ह्याच्या हिशोबाने आपण विचार केला तर जिल्ह्यातले कुठले प्रश्न तुम्हाला वाटतं की ते सोडवले गेले पाहिजे आता ते पाण्याचा प्रश्न तर सगळ्या लातूरला पन्नास वर्षापासून भिडवतोय आणखी आपण लातूर शहरातल्या प्रमुख चौकामध्ये आलो आहोत आपण इथं काही नागरिकांशी संवाद साधूयात की त्यांच्या मनात कोण आहे खासदार आ, बाबा काय वाटतंय कोण होईल लातूरचा खासदार हा लातूरचा बीजेपीचा होत आहे बीजेपीचा होत आहे एक तीस पस्तीस चाळीस हजार निवडून येते काही विकास का? आ, दागे, दागे, काम झालीत का हा जागेत ना भयंकर जागेत खासदार खूप कामं के अगोदर आणि काय वाटतं की इथं पाणी प्रश्न अजूनही गंभीर आहे पाण्याचा तर सुट सुटला का आ, आ, तो प्रश्न हा त्या का निधी दिले काय कोण आणि पाण्याचा प्रश्न जे आहे परवाजी पंतप्रधानाचं भाषण झालं त्यांनी सांगितलं प्रामुख्याने सोडून त्याचा काही प्रभाव पडलाय तो बरं मग तुम्हाला काय ला, वाटतं काही खासदारांकडून कामं झाली काहीच कळत नाही खरं एक जिल्ह्याचं म्हणजे एक विकासात्मक म्हणून काय वाटतं की काय कामं झाली पाहिजे तुमच्या जिल्ह्यामध्ये का पाणी व्यवस्थित देवतो म्हणले पाणी नाही काय नाही पुन्हा इलेक्शन चालू असले की पाणी देतो म्हणते इलेक्शन झाल्यानंतर त्यांचा हिशय नाही काढत ते पाण्याचा पाण्याचा प्रश्न जे आहे केवळ साखर का खांमुळे आहे साखर का खाण्याला जर पेयचं पाणी नाही दिलं पाणी पकडता का बाबा अनेक निवडणुका बघितल्या असेल काँग्रेसचा बाले किल्ला होता आणि आता भाजपची सत्ता गेली दोन टर्म पासून काय वाटतं यावेळेस भाजप येईल मोदी लाट चालेल कि परिवर्तन होऊन काँग्रेसची इथं खासदार निवडून येतील काँग्रेसचा का येत नाही मोदीचीच लाट आहे सुप्त लाट आहे पूर्ण भारतामध्ये मोदीची लाट आहे आणि कधी मोदीची सत्ता येणार नाही आणि काँग्रेसचा येऊन काय उपयोग आहे शेवटी प्रत्येक जण विचार करतोय काय वाटतं आहे का मोदींची लाट चालू लातूर मधून तर यायचा नाही वाटलं मला मोदी मोदी येऊन गेले येऊन गेले हो इलेक्शन त्यांनीला जिंकू शकणार नाहीत म्हणाला लातूर जिल्ह्यामधून हा असं मला हाय मत मग काय वाटतंय काँग्रेसची सत्ता येईल काँग्रेसची हे सत्ता येईल मध्ये का नाही आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये हा सर काय वाटतं कोणाची सत्ता येईल आता सध्या मोदीची येणार आहे शंभर टक्के मोदी येणार आहे खासदारांनी गेल्या पाच वर्ष दहा वर्ष कामं झालीत का जिल्ह्यातले शंभर टक्के काम झाले तिथं लोकाला भेटलं काय काय भेटलं माहित आहे का तुम्हाला तुम्हाला गावाकड गेलो तर गावाकड पिक वेळ भेटला तुम्ही इकडे आलो तर तुम्हाला ही भेटलं दुष्काळ जिल्हा दुष्काळजन्य जिल्हा ही आहे आहे काय आम्हाला खायला भिकारी आहे माणसं भिकारी माणसं बाबा एकेकाळी रेल्वेने पाणी आणलं होतं असा जिल्हा होत आता काय वाटतंय पाण्याचे प्रश्न सुटतील हा पाण्याचा प्रश्न सहा महिन्यात सुटत काही विश्वास आहे मोदीने आश्वासन दिलंय प्रश्न सुट आता मुख्यमंत्री स्वतः विलासराव देशमुख होते काँग्रेसची मोठी सत्ता होती अमित देशमुख आता सध्या आमदार आहेत काँग्रेस कुठं कमी पडत काय काँग्रेसचं कसं आहे काँग्रेसनी फक्त स्वतःच पाहिलं पाच कारखाने त्यांचे झाले आणि त्या कारखान्यामुळे पाणी मिळणार प्रत्येकाला माहित आहे ही नाही काँग्रेस काँग्रेस आहे हा आजचा पंजाब काँग्रेस आहे इथं इथला हृदयातला काँग्रेस आहे इथं काँग्रेस आहे दुसरं कोण नाही काँग्रेस 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 बाबा काय वाटतं कोण होईल लातूरचा खासदार लातूरचा खासदार हा एकशे टक्का भाजपचाच होईल कारण काय केंद्रामध्ये मोदी सरकार आहे आणि आता कुठं दहा वर्षापासून त्यांचं सरकार आलेलं आहे समोर तेवढा विकासासाठी वेळ लागेल तसा तर विकास चालूच आहे केंद्र शासन भरपूर योजना चालू केल्या आता जे की बांधकाम कामगार असेल सम आयुष्यमान भारत कार्ड असेल महिला समृद्धी योजना असेल महिला समृद्धी योजनामध्ये दीड लाखापर्यंत कर्ज वाटप करून त्यांना त्यांना सक्षम करण्यासाठी असेल विशेष म्हणजे आता नवीन आर्थिक शैक्षणिक वर्षापासून मुलींसाठी हायर एज्युकेशन फ्री करण्यात आलेलं आहे त्यामुळे सामान्य लोकांना आज थोडीशी महागाई आपल्याला वाटते खरं पण ती बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपण ते ॲक्सेप्ट आप करू शकत नाही आपण तेवढा खर्च आपण वाचू शकलो सध्या आज आपल्या पाठीमाग हे नवीन हॉस्पिटल बेड उभा झालेला आहे दोनशे बेडचं हॉस्पिटल उभा झालेला आहे आज केंद्र सरकारच्या माध्यमातून जन औषधी दुकान जी चालू जे चालू झाले आहेत जे की आपण बाहेर आपण घ्यायला जातो ते दोनशे रुपयाला स्ट्रीप मिळते ते स्ट्रीप आपल्याला वीस रुपयामध्ये उपलब्ध होते आज पण अजून जिल्ह्यामध्ये कुठले विकास कामं झाले पाहिजे असं वाटतं हो या ठिकाणी इंडस्ट्री एरियामध्ये बरेचशा औद्योगिक गोष्ट म्हणजे कंपनी झाल्या पाहिजेत बेरोजगारला रोजगार मिळाला पाहिजे हे एक्सेप्टेड आहे आपल्याला नाही असं नाही पण थोडासा वेळ लागेल होईल पण अपेक्षा आहे त्यांच्या आपल्याला होतील अशा अपेक्षा आहेत आपल्याशे पारचा नारा दिला जातोय काय वाटतं होईल टक्के होणार शंभर टक्के इथं काँग्रेसचा बालकिल्ला होता पण आता दोन गेले दोन टर्म भाजपचेच खासदार आहेत पुन्हा देखील कमळच बोलणार हा काँग्रेसचा बालकिल्ला होता तो आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब होता ते लोक नेते होते त्यांच्याकडे विकासाची दृष्टी होत म्हणजे विजन होतं त्यांच्याकडं आज आता या नवीन याच्यामध्ये ते विजन दिसत नाहीये आता या मोदीचं एक विजन असल्यामुळं आपला या ठिकाणचा विकास होईल अशी अपेक्षा आहे कुठले स्थानिक प्रश्न आजही इथे आहे तसे कायम आहेत जे की बदलले पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट लातूर मध्ये शैक्षणिक हब आहे या शैक्षणिक हब मध्ये ए एम बी बी एसला असो किंवा इंजिनिअरिंगला असो सगळ्यात जास्त मुलं आमच्या लातूरमधून जातात एम बी बी एस आय आय टीला असो एम्सला असो या ठिकाणी आय आय टीचं कॉलेज किंवा एम्स हॉस्पिटल हे झालेच पाहिजेत तर या ठिकाणी जी लातूरची जी मुख्य ओळख आहे लातूर पॅटर्न शैक्षणिक पॅटर्न म्हणून ती त्याची ओळख याने के निर्माण केली पाहिजे ही आमची सर्व म्हणजे अपेक्षा आहे हां सर्वात मोठी अपेक्षा ती आहे शैक्षणिकमध्ये हे शंभर टक्के हब झालं पाहिजे आणि या ठिकाणी दोन कॉलेज निर्माण झालेच पाहिजेत दादा काय वाटतं की लातूर मध्ये कोण खासदार होईल कोणाची सत्ता येईल कोणाचं वार आहे सध्या लातूर मध्ये सध्या वारं तर आहे बीजेपीचे आहे सध्या वारं तस कसं आहे सरास तर काही सांगता येणार नाही कारण <laughs> स्थानिक नेता इथला काँग्रेस आहे त्याच्यामुळे कस की कोणाच्या मनात काय कोण कोणत ही करेल काय सांगता तर येतच नाही काय वाटतं काही गेलं असं आहे की कुणी काही ना कोणतं काही ना की फक्त बाबा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे तो पाण्याचा प्रश्न सोडून ही सगळ्यात अत्यंत महत्वाचा भाग आहे कारण हे दरवर्षी तीच चालू आहे आता मोदी येऊन गेले आता काही भाषण वगैरे झाले असतील काय कुठल्या मुद्द्यांवरती प्रामुख्याने बोलले म्हणले ना त्यांनी ती काय आता जी काही मागण्या केलेल्या आहेत विद्यापीठाची वगैरे आणखी काही दुसरी एक दोन तर मागणी ते केली तेवढं काही म्हणजे लक्षात नाही पण ती त्यांनी पूर्ण करतो म्हणून म्हणलेले आहे जे काही आहे की बाबा तुम्हाला आता लातूरला विद्यापीठ नाहीत ना त्याच्यामुळे ती बन तुम्हाला देऊ म्हणून म्हणलेले आहे आता ती मागणी निलंगेकर साहेबांना ही केलेली आहे पवार साहेबांना ती म्हणजे असं कसं स्थानिक नेत्याचं तर काही हिच नाही हा बाबा खूप निवडणुका बघितल्या असेल तुम्ही काय वाटतं कोणाचं वार आहे सध्या तुमच्या जिल्ह्यात निवडून कोण येईल आता निवडून कोण आता येईल ये भाजप भाजप काय वाटत काम झालेत का पण गेले दोन टर्म भाजप करतो करतो म्हणूनच बारा बार गट दिवस चाललेली काँग्रेसची एक काळी सत्ता होती आता भाजपची गेल्या दोन टर्म पासून सत्ता आहे काम झालीत का पण काँग्रेसनं काय केले माग महाग काय केलं काँग्रेसनं काय वाटतं पण मग आता काय बदल झाला पाहिजे कुठली कामं अशी वाटत की प्रामुख्याने झाली पाहिजे मग तेच करील का काँग्रेसचा होता विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते स्वतः त्यावेळेस पासून जिल्ह्याला एक मोठा वलय आहे होते तो पर्यंत विलासरावला नो चॅलेंज अमित भैया पण चांगले आहेत पण अमित भयाच्या हाताखाली जी माणसं आहेत करणारे ते अमित भयापर्यंत प्रत्येक गोष्ट जात नाही आणि जाऊ देत नाहीत अमित भाई आमच्यासाठी चांगले आहेत आम्ही अमित भाईला हे करत नाही पण त्यांच्यापर्यंत लातूरची प्रत्येक गोष्ट जात नाही त्यांच्यापर्यंत जी लातूरला पाहिजे जे काय पाहिजे कारण त्यांच्यापर्यंत जर गेले तर त्यांनी सोडवू शकतात पण त्यांच्यापर्यंत जातच नाही ना तर त्यांना तरी काय माहित आहे त्या लातूरमध्ये काय चालू आहे ते त्यांना सांगितलं पाहिजे ना ब खाल्ले जे त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे खाल्ले नेते आहेत दिलीपराव साहेबांना सांगितलं पाहिजे की बाबा खाल्ले नेत्याने असं असं लातूरमध्ये आहे तर त्यांनी तर काय त्यांनी काय प्रत्येक वेळेस त्यांनी फिरू शकत नाहीत प्रत्येक वार्डामध्ये हे मध्ये कारण त्यांच्याकडे भरपूर काम आहेत तर त्याच्यासाठी कसं आहे खाल्ल्यासुद्धा नेत्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा लातूरसाठी हे पाहिजे कारण कसं होतं विलासरावचं खालून वरी गेलेले होते आणि विलासरावला प्रत्येक माणसाची जाण होते विलासरावने फक्त माणसाच्या पाठीवर हात फिरवलं तर माणूस उत्साहानं कामाला ला लागत होता कारण विलासरावची बरोबरी कोणी करू शकत नाही ते आमचे साहेबच होते ते पण ते विलासरावच्या माघारी आता हे बीजेपी आहे आता बीजेपीवर लोकांच्या आशा आहेत थोड्या कारण काय वाटते लोकला आता तर आपले साहेब तर नाहीत मग आता कोणाला तर धरलं पाहिजे ना आणि आपले आता जे आमदार साहेब आहेत त्यांच्या पाठीमाग कार्यकर्त्याचे त्यांच्या पर्यंत जात नाहीत आता भाजपची गेली दोन टर्म मी सत्ता नाही नाही सत्ता तर होती पण ह्या वेळेस पण भाजपच येईल कारण कसं आहे तर नियोजन नाही काँग्रेसचं आहे वर्चस्व पण फक्त नियोजन नाही त्यांचं म्हणजे काँग्रेसचे आता जे प्रमुख चेहरा अमित देशमुख त्यांच्यापर्यंत या गोष्टी जात नाही किंवा त्यामुळे त्यांच्यापर्यंत पूर्ण जातच नाही प्रत्येक गोष्ट जी आहे ते नाही जात त्यांच्यापर्यंत कारण आमच्यासाठी चांगले आहे ते अमित देशमुख अमित देशमुखला नाव ठेवायला जागा नाहीये त्यांनी भरपूर करतात पण त्यांना सांगितलं तर त्यांनी काम करणार ना आज मला ताण लागले मला पाणी तुम्हाला मागितले पहिला तरच तुम्ही देणार आहोत बसा काय राम राम एवढंच बोलणार भेटेल ना बाबा आता गेले अनेक वर्ष तुम्ही निवडणुका बघितल्या असेल पाण्याचा प्रश्न तुमच्या जिल्ह्यामध्ये एकदम प्रामुख्याने मोठा आहे सोडू शकले विलासराव बाकी काय वाटतं की कुणी सोडू शकत नाही आतापर्यंत पाणी पाणी म्हणलं तर मी हे असेच दिवस निघून चालले पाण्याने आणि पाणी आली पण पाणी काय प्रश्न आई पाणी आलं त्यावेळेस तर कमीत कमी आपल्या इथल्या स्थानिक नेत्यांनी म्हणा कार्यकर्त्यांनी म्हणा थोडं आवाज करून पाण्यासाठी करा पाहिजे तुम्ही जर मनावर घेतलं हा। तर उजनीचं पाणी यायला काहीच वेळ लागत नाही कसं आहे अमित भैयाचे संबंध फडणवीस साहेबासोबत चांगले आहेत त्यांनी जर अमित भाईयाने जर म्हणले फडणवीस साहेबाला आमच्या एवढं पाण्याचा प्रश्न सोडवा तर त्यांनी सुटकेने सोडू शकतात कारण त्यांचे त्यांचे संबंध चांगले आहेत पुढे जात नाही फडणवीस साहेब ताई का आ, आ, काय वाटत कोणाची सत्ता येईल तुमच्या जिल्ह्यामध्ये आता सध्या तर बीजेपी ची येईल असं वाटतंय पण काय करावं बीजेपी आणावं तरी गॅस किती महाग करून ठेवलेत गोरगरीबाला खायची मुश्किल आहे आम्हाला आम्हाला हो का नवरा नाही काय करायचं आम्ही सांगा बरं आता एवढं वय झालं तर काम करून खायचं ह्याच्यामध्ये ज्वारी पन्नास रुपये आतापर्यंत होती का पन्नास साठ रुपये कधी पण वीस रुपयाच्या पुढे कधी गेली नव्हती आता साठ रन सत्तर रुपये किलो न ज्वारी आणायची का काय करायचं सांगा गॅस केला बाराशे पर्यंत गॅस केला ती मधी का तीनशे रुपयाचा गॅस बाराशाला गेला ह्याच्यामध्ये खाद्य पदार्थ कमी हो बघा बाकीच काय तुमचं ते दुसरं काय असलं ते शोक शाही दारू बिरू ह्याचे भाव वाढविले तर चलते काय वाटतं मग काँग्रेसची सत्ता आली पाहिजे का की टाकी त्यावेळेस गॅसची टाकी कमी होती आता मोदी काळात आता भरपूर वाढली वाढले होय खरं आता इलासराव गेले म्हणून त्यांना आणलं ना बघावं एक बार त्यांना तर देऊन म्हणून आता दिल्यावर तर त्यांनी असं केले आता काय काय वाटतं आता यावेळेस काँग्रेसला संधी दिली पाहिजे असं काही वाटतं काँग्रेसला बी संधी दिली तर ही काँग्रेस पर्यंत आमची लोक जाऊ शकत नाही आता आमचे आहे यापर्यंत आम्ही पोचू शकत नाही आणि जी उभा आहे ती तिथं आम्हाला काय बोलू बी देत नाही तर पाण्याचा प्रश्न काय सध्या तुमच्याकडे पाण्याचा तर लईच प्रश्न आहे बघा इथं आता आमचे साहेब असते तर एवढ्या दिवसात पाणी येऊन गेला असतं आमच्या नळाला आठ दिवसाला बारा दिवसाला पाणी येत आहे ती बी आलं आलं म्हणजे पर्यंत जात आहे आम्हाला कुठून बी पाणी पुरवावं ही आमची ही इच्छा आता घर बांधून दिले घर बांधून दिले तर काय झालं आम्हाला घर बांधून दिले तर दोन अडीच हजार घरपट्टी येत होती तर आता पाच हजार येऊ ला आमच्याकुनच वसूल आहे किती का नाही सांगा बरोबर आहे का मग आता कुठले असे विषय वाटत तुम्हाला की आता जे खासदार होतील त्यांनी प्रामुख्याने हे प्रश्न सोडवले पाहिजे म्हणजे महिलांचे असो किंवा इथले स्थानिक प्रश्न ना आम्हाला पैसे विषय नाका देणार खाद्य पदार्थ कमी करावं हो। आणि गॅस बीस हे सगळं गोरगरीबापासून जी गोरगरीब मराले का नाही त्याच्या वस्तूचे भाव कमी करावं आम्हाला एवढं वाटतं कोण निवडून येईल हे इकडल्या ये तर देशाला असं वाटतंय की काँग्रेस येवं पण पर काँग्रेस पर्यंत आमचे लोक पोचतच नाहीत आम्हाला जायला येत नाही तिथपर्यंत आणि जी कोण आहेत ती तिथपर्यंत गेलं की आम्हाला बोलतच नाही तर काय बोलावं एक आरक्षण असलेला हा मतदारसंघ संघ आहे याच्यामध्ये जातीय समीकरण देखील मोठ्या प्रमाणात येतं मुस्लिम दलित लिंगायत या समाजाकडे प्रामुख्याने बघितलं जातं तर काय वाटतं हे बेर्जेमुळं कुठेतरी विकासाला खेळ बसली आहे नाही नाही विकासाला खेळ कसा आहे त्याच्यामुळे काही बसलेली नाही आता कसा कुठे कुठे होत नाही असं नाही पण ते कसं असतं आता बोलून तर काही उपयोग आहे का काही नाही कारण ही जी राजकीय नेते जी करता करता हो म, काम करतात ना ही ह्यांच्यावर सगळे राहणार ते विकास करताना त्यांनी सगळ्याचा करावा लागत असतो काँग्रेसची गेली अनेक वर्ष सत्ता होती काय कुठं कमी पडलं काँग्रेस काँग्रेसनी फक्त स्वतःसाठी काम केले वैयक्तिक जनतेसाठी काहीच काम केलं नाही आज लातूरचे रोड पाहिले एक एक रोड चांगला नाही काँग्रेसच्या आम काळात आमदार हा काँग्रेसचा आहे पाण्याचा प्रश्न काँग्रेसनं कधीच सोडवला नाही ही जी धनेगाव प्रोजेक्ट झालं ही फक्त कारखान्याला पाणी पाहिजे म्हणून झालं आणि सगळं पाणी कारखान्याला आहे त्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे परवा मोदीचं भाषण झालं मोदीने सांगितलं या तीन महिन्यामध्ये आपण लातूरचा पाण्याचा प्रश्न जोडून लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे शंभर टक्के मोदी येते जाहिरात वास्तविक काही नाही पुलवामा असो कुठले प्रकरण असो किंवा सर्जिकल स्ट्राईक असो हे नुसती मार्केटिंग आहे जाहिरात खरं भाजपकडून चारशे पारचा नारा दिला जातोय काँग्रेस कुठं कमी पडते वाटत <coughs> कमी पडायला म्हणून ते काँग्रेस नाही बीजेपी मध्ये कोण आहे काँग्रेसच आहे बसवराज पाटील आमचेच आहेत अशोकराव चव्हाण आमचेच आहेत बीज प्रश्न तेच आहे अनुषंगाने विचारतो अशोकराव चव्हाण यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलाय त्याचा काही परिणाम इकडे दिसून येईल या मतदारसंघामध्ये काहीही परिणाम दिसणार नाही इव्हन शिवराज पाटील साहेबांच्या सून जरी गेल्या तरी काही परिणाम होणार नाही कारण त्यांचं काही अस्तित्वच नाही काहीतरी केलं तर लोक त्याच्याविषयी कळकळाईल तुम्ही लोकांसाठी काहीच केलं नाही तर काय ठेवलं आणि हे सगळेच काँग्रेसचे लोक किंवा समाजवादीच्या लोक बीजेपीत गेल्यामुळं त्याची विरुद्ध प्रक्रिया झाली समाजाची विरुद्ध वातावरण निर्माण झाले काँग्रेसचे सगळे तिकडे गेले भ्रष्टाचारी सगळे तिकडे गेल्यामुळं म्हणजे गेल्यामुळे आणि मशीन केलं आणि त्याच्यामुळं समाजात असं निर्माण झालं साहेब स्वतः म्हणाले किंवा हे जी चाललंय हे मला पटत नाही दोन तीन खासदार असताना आम्हाला सन्मान पण आता यावेळेस मग जिल्ह्यात परिवर्तन होईल असं वाटतं होईल शंभर टक्के निश्चित अजिबात होणार नाही लीड कमी जास्त होईल शंभर टक्के एकशे एक टक्के बीजेपीचा खासदार येणार म्हणजे येणार कुणी कितीही पटकून राहू कितीही विरोध करू हे पुरोगामी म्हणणारे फक्त नावच बाकी त्यांना दुसरं काम करा कोणी काम करत नाही पुरोगामी नाव ठेवण्याच नंबर ये पुरोगामीचाच काळ येईल आज न उद्या माणसाला पुरोगामीची विचारसरणी मान्य करावं लागेल सनातन विचारसरणी ही अतिशय वाईट माणसाला माणसातून बोलणारी आहे असं जास्त नाही म्हणून सनातन विचार पुरोगामी विचारसरणी ही सर्व समाजाला सर्व समावेशक घेऊन जाणारी विचारसरणी आहे म्हणून पुरोगामी विचारसरणी प्रमाणच देश टाळावा लागेल हे आमची विचार